गोष्टीचे नाव आहे विहिरीचे लग्न एकदा आणि बिरबल झाले रागाच्या म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो तुझी मला मुळीच गरज नाही बिरबल अतिशय स्वाभिमानी होता तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला आणि एका गावात वेश बदलून राहू लागला बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानीमध्ये परतला नाही बादशहाला मात्र सारखी त्याची उडीव भाषे त्याची कामे अडून राहू लागली आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशहाला त्याच्याशिवाय करमत नव्हते अन्न गोड लागत नव्हते बादशहाने अनेक प्रकारे बिरबलचा शोध घेतला परंतु बिरबल सापडत नव्हता बिरबलला कसे शोधून काढावे यावर बादशहाने खूप विचार केला बादशहाने सहवासात बरेच दिवस घालवले होते त्यामुळे बादशहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे लग्न समारंभ खाटात होणार आहे तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपापल्या विहिरीसह उपस्थित राहावे जे उपस्थित राहणार नाहीत त्यांना जबरदस्त दंड केला जाईल सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचे ना बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोकही चिंतेत पडले होते गावच्या पुढारींना या समस्येला कसे तोंड द्यावे हे समजत नव्हते ठिकठिकाणी थीक चर्चा सुरू झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता त्याने गावकरींना जाण्याची युक्ती सांगितली गावकरी, गावकरी खुश झाले एक दिवस गावातील पाच सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून दिल्लीला गेले दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले खाविंद आपल्या आज्ञेप्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावच्या झाडून सर्व विहिरींना घेऊन आम्ही हजर झालो आहोत आमच्या गावच्या विहिरी वेशी बाहेर थांबल्या आहेत तेव्हा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे राजधानीतील काही प्रमुख विहिरींना त्यांचे स्वागत करण्यासाठी वेशीपर्यंत पाठवावे त्याचे बोलणे ऐकून बादशाह जोरात हसला आणि ओरडला बीरबल सापडला बादशाह म्हणाला अजूनपर्यंत एकही गावचे लोक राजधानीत आले नाहीत तुम्हीच प्रथम हजर झालात तुम्हाला ही युक्ती कोणी सांगितली बरे एका एक शेतकऱ्याने महाराज गावकऱ्यांनी नम्रपणाने उत्तर दिले तो शेतकरीच माझा बिरबल आहे बादशहाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ताबडतोब त्याने माणसांबरोबर लवाजण्यासहित काजीला पाठवले बिरबलला राजधानीमध्ये सन्मानाने आणण्याचा हुकूम दिला बिरबल बादशहाच्या महालात आला आणि त्याने बीरबलला मिठी मारली तर मित्रांनो अशी होती आपली आजची गोष्ट आवडली ना मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका